नमस्कार, पहाटेच्या जीवनशैलीतल्या 6 सवयी तुमचं अवघं जीवन आमूलाग्रपणे बदलून टाकतील. त्यासाठी ऐकूयात हॅल एलरॉड यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर कमलेश सोमण यांनी मराठी अनुवाद केलेलं जगभर गाजलेलं पुस्तक द मिरॅकल मॉर्निंग. प्रकरण 8, एस फॉर सायलेन्स, पूर्ण शांतता, अंतर्बाह्य निशेष रिक्तता. भाग 1. कोणीतरी म्हटलंय, अथांग शांततेतच प्रेमाची आणि सौंदर्याची खरी अनुभूती प्राप्त होत असते. अनंतमयी शांतता हीच माझी जीवनदृष्टी आहे. महात्मा गांधी म्हणतात, केवळ शांततेतच आपल्या आतल्या चैतन्याला प्रकाशाची दिशा गवसत असते. जे आत्तापर्यंत फसवं निसटणारं वाटलं होतं ते मग हळूहळू गवसायला लागतं. मॅथ्यू केली म्हणतो, वर्षभर पुस्तकं वाचून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा एका तासाच्या शांत बसण्यातून जास्त ज्ञान होतं. आपला मेंदू, आपलं मन, आपली सर्व आंतरिक व्यवस्था, आपली सेंद्रियता अगदी शांत झाली पाहिजे. आजच्या गतिमान आणि कोलाहानं भरलेल्या जीवनाची, मनाची ती मोठी निकड आहे. सकाळच्या सूर्याच्या सोनेरी किरणांकडे, घनदाट शीतल छायांकडे, चमचमत्या किंवा कोवळ्या नाजूक फुलांकडे जागत्या नेत्रांनी पूर्ण शांततेत तुम्हाला पाहता येतं. हेच तर खरं ध्यान आहे. आंतरिक शांती ही संवेदनशीलतेच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे. एक लक्षात घ्या की आंतरिक शांती हा संवेदनशीलतेच्या वृद्धीसाठी आवश्यक आहे. संवेदनशीलता म्हणजे दाक्षिण्यशीलता. दाक्षिण्यशीलता म्हणजे प्रत्येक क्षणाला सर्वोच्च आणि संपूर्ण प्रतिसाद देणं. संवेदनशीलता नसेल तर मनाचा लवचिकपणा आणि निरीक्षणाची तरलता आपल्या अंगी कशी येईल? माणूस जेव्हा शांत बसलेला असतो तेव्हा त्याची पंचेंद्रिय, साऱ्या शक्ती पूर्ण जागृत होतात. असं करण्यानं प्रत्येक अनुभूती ही अतिशय उत्कट स्वरूपात घेता येऊ शकते. पहाटेच्या नीरव शांततेत प्रत्येकानं स्वस्थ बसत जावं. हे सारं करायचं अशासाठी की त्यातून आंतरिक सुव्यवस्थेला पोषक भूमी तयार व्हावी. सहजगत्या शांत होणाऱ्या मनाचाच तो गुण होय. मग मनाची ताजतवानं होण्याची प्रक्रियाच बनून जाते. आपलं मन परिपूर्णतेनं कोणत्याही शुद्धीकरणाशिवाय, सक्तीशिवाय, शिस्तीशिवाय शांत होऊ शकतं का? आपण हे स्वच्छपणानं पाहिलं पाहिजे की आपला मेंदू, आपलं मन, आपली सर्व आंतरिक व्यवस्था, आपली सेंद्रियता अगदी शांत झाली पाहिजे. तुम्ही हे कधी पाहिलं आहे का? जेव्हा तुम्ही संगीत ऐकत असता तेव्हा तुमचं मन आणि शरीर शांत होऊन जातं. तेव्हा तुम्ही फक्त ऐकत असता. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला गंभीरपणे बोलत असतो तेव्हा तुम्ही ते शांतपणे ऐकून घेता. जेव्हा तुम्हाला काहीतरी समजून घ्यायचं आहे, आकलन करायचं आहे, त्यावेळी तुमचं मन, मेंदू आणि शरीर आणि संपूर्ण सेंद्रिय अस्तित्व नैसर्गिकपणे शांत होऊन जातं. आतातच पहा, तुम्ही किती शांतपणे वाचत आहात, ऐकत आहात. शोध घेण्यात तुम्हाला आस्था आहे. हीच आस्था म्हणजे ती ज्योत आहे जी तुमच्या मेंदूला आणि शरीराला शांत बनवते. पहाटे ध्यान करा, त्याची मोठी आवश्यकता आहे. आजच्या जीवनात जो काही आंतरिक असंतोष आणि असंतुलन आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे एकांत, नीरवता, मौन, आकाश आणि माणूस यांचा संबंध संपल्यासारखा झालाय. केवळ भोगासाठी किंवा विशिष्ट योगासाठी लोक एकांत करतात. अर्धा तास किंवा 20 मिनिटं आसनात स्थिर होऊन बसण्याचा अभ्यास करावा. मग आपला निशब्द मौनाशी, आकाशतत्वाशी संपर्क होऊ लागेल. त्याचा स्वाद आणि सौरभ काही आगळाच असतो. विचार आणि विकार यांचा विनियोग दिवसभर चालू असतो. त्यानं चित्ताला जी मलिनता येते ती धुऊन साफ करण्यासाठी कोणाला सवड नसते. चित्ताची नित्य सफाई ही फार आवश्यक असते. याचा ज्यांना विसर पडतो ते आपल्याच पायावर, आपल्याच हाताने कुऱ्हाड मारून घेतात. जीवनातल्या समस्या, प्रश्न सोडविण्यात तसंच स्वतःला, रोजच्या जीवनाला समजून घेण्यात तुम्हाला रस असेल तर त्यासाठी ध्यानाची मोठी आवश्यकता आहे. पूर्वेकडच्या एका तत्ववेत्त्यानं म्हटलंय,
ध्यान म्हणजे कल्पनेला थारा द्यायला कडक नकार देणं. कल्पना नेहमीच भ्रम निर्माण करत असतात, त्यामुळे कल्पनांपासून प्रतिमांपासून मुक्त असणं हेच ध्यान. विचार वाहू द्या आणि ते सावधपणे निहाळा. सावधपणे निरीक्षण केल्यानंच मनाची गती मंद होते आणि शेवटी ती संपूर्णपणे थांबते. एकदा मन स्तब्ध झालं की ते स्तब्ध ठेवा. शांतीला घाबरू नका, तिच्यामध्ये रममाण व्हा आणि त्यात खोलवर जा. विचारांचं निरीक्षण करा. विचार करण्याचं म्हणजेच स्वतःचं निरीक्षण करा. सर्व विचारांपासून मुक्त होण्याची अवस्था अकस्मात येईल आणि तिच्या आनंदावरून तिला तुम्ही ओळखाल. ज्यामुळे मनःशांती बिघडते त्या सर्वांचा त्याग करा. तुम्हाला शांती हवी असेल तर तिच्यासाठी लायक व्हा. जे शांती बिघडवत नाहीत तेच शांतीसाठी लायक असतात. ध्यान म्हणजे विचारांच्या हालचालींशिवाय तसंच राहणे. अशा निर्दोष रिक्ततेत, निस्तब्ध निश्चल शांततेत जीवन उमलतं. अंतरंगातले संघर्ष आणि दुःख समजून घेतल्याशिवाय जीवनाला काहीही अर्थ नाही. नैराश्य उमलून उघड झालं पाहिजे. नैराश्याचा पूर्ण विकास झाला पाहिजे. ते बहरून पूर्ण वाढलं पाहिजे. विचार जेव्हा पूर्ण बहरतो, परिपक्व होतो, तेव्हाच तो स्वाभाविकपणे विलय पाहू शकतो. बागेतल्या एखाद्या फुलाप्रमाणे विचारसुद्धा प्रफुल्लित झाला पाहिजे. तोही फलित झाला पाहिजे, म्हणजे मग तो मरून जातो. विचाराला मरू दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे निराशेलासुद्धा बहरून येण्यास आणि आपोआप मरून जाण्यास वाव मिळाला पाहिजे. ध्यान म्हणजे विचारांच्या हालचालींशिवाय तसंच राहणं. ध्यान म्हणजे पूर्ण स्तब्धता, निश्चलता. ध्यान म्हणजे चालू क्षणाचे आवडनिवड शून्य दर्शन घेणं. ध्यान म्हणजे चिंतन. चिंतन म्हणजे चित्तावर उमटणाऱ्या प्रत्येक विचाराचं, भावनेचं भान ठेवणं. अमुक एक विचार चांगला व वाईट असं म्हणायचं नाही. ध्यान म्हणजे संपूर्ण मेंदू रिता करणं. अशा रितेपणातून प्रेम जन्मतं, तोच असतो सर्व गोष्टींचा अंत आणि आरंभसुद्धा. ध्यान म्हणजे वस्तू ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात पाहणं. यातसुद्धा आपल्या आत आणि बाहेर प्रत्यक्ष काय घडतंय याचं आकलन करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. एकानं म्हटलंय की मोठ्यात मोठं साहस म्हणजे मी अंतर्यामी जसा आहे तसं पाहण्यात आहे. तसं पाहायला लागलात तर तुमच्यात क्रांती घडेल. कुठलीही गोष्ट नीट पाहून घेतलीत तर सुटका होऊन जाते. ध्यानात, अंतर्यामात स्वतःकडे पहा. आपल्या विचार, वासना, इच्छांकडे पहा. एक एक क्षणी अंतर्यामी रस्ते ओसाड दिसायला लागतील तेव्हा ओळखा की आता लक्ष्य फार दूर नाही. धन्यवाद.